चार वेळी जेवणाच्या सवयी, त्यामुळे पचनक्रिया जे अन्न बाईल जो सिक्रेट होणं, पित्त सिक्रेट झाल्यानंतर भुकेने जेवण जेवलं की ते फूड प्रॉपर डायजेस्ट होणं, त्यापासून रक्त बनणं, रक्तापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्राशय सात धातू बनतात. हे पूर्वी कसं शारीरिक कष्ट काम करणारी लोक जी होतात त्यांना खूप भूक लागायची, भुकेने जेवण चांगलं जात होतं. आता आपण असं होतं की जेवण वेळेवरती न जेवणं त्यामुळे फूड डायजेशन प्रॉपर होत नाही, न पचलेल्या अन्न रसापासून गॅस प्रोडक्शन आणि पचनाचे अनेक त्रास होतात आणि त्यामुळे मग वाताचं प्रोडक्शन जास्त होतं आणि वातामुळे मसल होतात, मस्क्युलर स्टिफनेसमुळे मग कंटिन्युअस मान दुखत आहे, खांदे दुखत आहेत, पाठ दुखतं, असं अनेक प्रकारचे त्रास लोकांना. आणि मग हे स्नेहनाच्या ज्या प्रक्रिया आपण करतो की वनस्पतींच्या, आणि हे स्नेहन म्हणजे तेलाने मसाज करणं म्हणजे झालं असं नव्हे, वातनाशक वनस्पतींचे काढे बनवले जातात, त्यामध्ये काही तेलं सिद्ध केली जातात आणि ह्या तेलाने स्नेहन आणि फोमेंटेशनमध्ये ज्या पोटली फोमेंटेशन असतात त्यात जडी काही वनस्पती फ्रेश वनस्पतीचे काढे कल्क बनवतात, त्याची पोटली बनवतात आणि त्याच्याने शेकवलं जातं. त्यानंतर काही वाळू असते समुद्राची किंवा जी बीचवरची वाळू म्हणतात ज्यामध्ये मीठ असतं, त्यामध्ये काही वनस्पतींच्या पावडरींचं मिश्रण असतात आणि ती गरम करून त्याची पोटली बांधून त्याच्याने शेकलं की ते मसल फायबर जे जखडलं पाठ ताठते खूप दिवसापासून. एक पेनकिलर खाल्लं दुखायचं बंद झालं, किती तास, 7 तास ते 10 तास पुन्हा आहे तो त्रास चालूच आहे. ते फोमेंटेशनच्या ज्या ट्रीटमेंट करतो त्याने ते स्टिफनेस बघता बघता रिलीज होतो. काही काढे बनवले जातात त्यामध्ये तांदूळ असतो, एक केरळ राईस शिजवला जातो, ही जडीबुटी सगळी त्या राईसमध्ये ऍब्सॉर्ब होते, त्याची पोटली बांधून दुधामध्ये पडून शेकवतात, त्याने ते मस्क्युलर स्टिफनेस सगळा निघून जातो. आणि मग इंटरनल, आता नॉर्मली कसं असतं की पंचकर्माची एक प्रक्रिया केली की खुश झाले पेशंट, बरं वाटलं, पण किती एक दिवस पुन्हा इंटरनली ज्या पंचकर्म करतात त्यामध्ये बस्ती हा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. लॉंग टर्म पेशंटला खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच बस्तीबद्दल देखील अधिक माहिती करून घेऊया. आपण एक फोन घेतोय, सुरेखा आपल्याशी बोलतात अमरावतीहून. हॅलो नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न, माझ्या मुलाला डोळ्याची अलर्जी आहे. हा हा, त्याच्याशिवाय काही त्याला काही करता येते का ट्रीटमेंट? केवढा आहे बरं तुमचा मुलगा? तो 11 वर्षाचा आहे. 11 वर्षाचा आहे, ठीक आहे. तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया, पण आता मात्र घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती पंचकर्माबद्दल, अर्थातच पंचकर्माचं जे वाढते महत्व आहे ते आज आपल्याला समजावून सांगत आहे डॉक्टर अर्चना जानुगडे. डॉक्टर अर्चना यांना नुकताच समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांचं दादर, ठाणे, वाशी, पनवेल, पुणे येथे क्लिनिक्स आहेतच, पण आता येत्या 2 महिन्यांमध्ये कोल्हापूर येथे देखील एक ब्रांच उघडणार आहे. जवळजवळ महाराष्ट्रभरांमध्ये त्यांचे ब्रांचेस उघडण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते नक्कीच पूरं होईल. आणि आतापर्यंत त्यांनी 50,000 अधिक पेशंट्सवरती काम केलेलं आहे, त्यांना बरं केलं आहे, परदेशातूनही अनेक रुग्ण त्यांच्याकडे येत असतात. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न आता उद्भवले असतील की नेमकं आपण पंचकर्म केलं तर नेमकं आपण कोणतं कर्म करू शकतो, त्याचा आपल्याला किती उपयोग होईल वगैरे वगैरे, सगळ्या तुमच्या शंका कुशंका ज्या काही असतील तुम्ही आता डॉक्टरांना थेट विचारू शकता. यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 6684333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा. डॉक्टर, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पंचकर्म जेव्हा आपण करायला जातो तेव्हा साधारणतः डॉक्टर ठरवतात की कोणतं आपण कर्म केलं पाहिजे, पण कोणत्या ऋतूमध्ये करणं हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं की आता असं काही नाहीये की कोणत्याही ऋतूमध्ये आपण करू शकतो, पण पूर्वतयारी म्हणून पंचकर्माची नेमकं काय काय केलं जातं किंवा कशी करता येते? पंचकर्माच्या प्रक्रिया ह्या येणाऱ्या प्रत्येक पेशंटना पंचकर्म करावंच लागतं असं नाही. बेसिक जेव्हा असं म्हणतो की प्रायमरी स्वरूपामध्ये कोणताही विकार असतो अशा काळामध्ये काही औषधी ट्रीटमेंट आपण जरी दिल्या तरी त्याच्यामुळे आयुर्वेदिक मेडिसिन्समुळे किरकोळ होणारे काही विकार असतात ते रिकवर आपण करू शकतो. खूप जीर्ण स्वरूप जेव्हा होतं तेव्हा त्याला मग पंचकर्माची आपण जेव्हा मदत घेतो तेव्हा शरीरामध्ये असणारे दोष काढून टाकण्यासाठी म्हणून ज्या प्रक्रिया करतात की सांधे जास्त सांधे दुखीचा त्रास आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस कंडिशनला अशा कंडिशनला पेशंट बऱ्याच येतात की नुसतं सांध्यावरती कधीतरी एखाद्या बोटावरती सूज येते आणि तुम्ही पंचकर्माची प्रक्रिया केली पाहिजे असं नाही. आयुर्वेदिक औषधं इतकी अप्रतिम काम करतात की प्रॉपर जर मेडिसिन्स आपण फॉलो केली तर औषधावरती पण ती सूज कंट्रोलमध्ये येते, पण अगदी कधी एका बोटावर दुसऱ्या बोटावर मग कधी पायांवरती गुडघ्यावर घोट्यावर अगदी छोट्या जॉईंट पासून मोठ्या जॉईंट पर्यंत इन्व्हॉल्वमेंट होते आणि जॉईंट वरती सूज आल्यानंतर इतकी वाईट वेदना असतात त्याला की अगदी ठणक एवढी लागते आणि त्यामुळे मग खूप दुर्लक्ष झालं आणि औषधं खाऊन खाऊन बऱ्याचदा काय होतं ऍलोपॅथीमध्ये पेनकिलर
अँटी इन्फ्लॅमेटरीचा वापर केला जातो. खूप त्रास होत असेल तर स्टिरॉइड्स पण बऱ्याच रुमॅटो अर्थरायटिस कंडिशनला वापरली जातात. पण कंटिन्युअस स्टिरॉइडचा वापर केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती ॲब्सोल्यूट झिरो होते. म्हणजे जे शरीरात कोणताही विकार होतो त्याच्याशी लढण्यासाठी स्वतःची जी ओन ताकद असते ती पूर्ण निघून जाते जेव्हा स्टिरॉइडची शरीराला सवय लागते. आणि मग खूप दिवस झाल्यानंतर असं होतं की तुम्ही पेन किलर अँटी इन्फ्लॅमेटरी किंवा स्टिरॉइड मेडिसिन्स खाल्ल्यामुळे पेन ॲब्सोल्यूट झिरो, दुखत अजिबात नाही, पेशंट बिंदास राहतात, काही त्रास होत नाही. आणि मग हळूहळू जॉईंटला डिफॉर्मिटी यायला सुरुवात होते, हाताची पायाची बोटं पूर्ण वाकडी होतात. आणि मग लास्ट मोडला असं होतं की कंटाळून पेशंट आयुर्वेदाकडे येतात. पण असं नक्की करू नये, कारण एकदा डिफॉर्मिटी फॉर्म झाली आणि त्याला एक 4-6 महिन्याचा टाइम पिरियड झाला की ते कायमस्वरूपी राहते ती डिफॉर्मिटी. मग त्यापेक्षा आपण जेव्हा सूज येते किंवा इन्फ्लॅमेटरी कंडिशन असते अशा काळात जर पंचकर्माची थोडी मदत घेतली, अगदी आपण म्हणलं की 8-10 दिवसाची पंचकर्म जरी करून घेतली तरी दोष निघून जातात आणि त्यामुळे ती फेज आपण 100% टाळू शकतो. नक्कीच. डॉक्टर, जसं आता सुरेखा त्यांनी विचारलं होतं ब्रेकवर जाण्यापूर्वी की त्यांचा 11 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या डोळ्यानं इन्फेक्शन आहे, तर त्याला हे पंचकर्म करता येऊ शकतं का? पंचकर्मामध्ये डोळ्यासाठी सुद्धा नेत्रबस्ती नेत्रतर्पण अशा काही प्रक्रिया केल्या जातात. पण इन्फेक्शन जर असेल तर त्याला थोडस आपल्याला हिस्ट्री टेकिंग इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानुसार आपण डिसाइड करू शकतो की कोणती ट्रीटमेंट नेत्रबस्ती किंवा नेत्रतर्पण काय करावा म्हणून आणि त्यामध्ये कुठल्या तुपाचा किंवा तेलाचा वापर करता येईल. म्हणजे पेशंट बघितल्याशिवाय आपल्याला असं सांगता येत नाही, पण त्यांच्या मुलावरती हे उपचार आपण करू शकतो. आपण एक फोन घेतोय नागपूरहून, आपल्याशी निर्मला बोलतात. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार, मी निर्मला पडोळे बोलते. हा हा, तुमचा प्रश्न विचारत आहे. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, मला पायाला जॉईंटला खूप त्रास आहे. मला चालता येत, सगळं व्यवस्थित आहे. आधी भयंकर त्रास होता पण आता मी योगासन करते तेव्हापासून मला आराम आहे. पण आता मात्र मला वज्रासनात बसता येत नाही, त्यासाठी काय करावं लागेल? वय किती आहे आपलं? वय किती आहे तुमचं निर्मला? तेवढाच त्रास आहे. वय वय किती आहे? वय माझं वय 55 आहे. 55 आणि वजन 60 आहे. ओके, बरोबर. जनरली काय होतं, आता वय वर्ष 50 एकदा क्रॉस झालं आणि हार्मोन्स शरीरातले बदलतात. पाळी स्त्रियांची एकदा केली की हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये होतात. हार्मोन्स बदलल्यामुळे वाताचं प्रोडक्शनला सुरुवात होते. हाडांमध्ये डिजनरेशन होणं ही नैसर्गिक स्वाभाविक कंडिशन आहे. योगाच्या कंडिशन, योगा सुद्धा करताना वयामध्ये 30-35-35-45 वयापर्यंत जेव्हा जॉईंट मोबिलाईज होत असतात अशा काळामध्ये वज्रासनामध्ये बसता येऊ शकतं. 50 नंतर एकदा हाडांमध्ये अर्थरायटिसला सुरुवात झाली किंवा आर्टिक्युलर कार्टिलेज गुडघ्यामध्ये सुद्धा 3 बोन्स जॉईंटची कॅव्हिटी असते, त्याच्यामुळे एक कॅप्सूल असतं, एक पाणी असतं, त्याच्यात सॅन्युअल फ्लुइड म्हणतात, त्याचं लुब्रिकंट काम करतं, त्यामुळे आपण पाय फोल्ड करून खाली बसू शकतो, उठू शकतो किंवा मोबिलायझेशन इझी होत असतं. आता जेव्हा हार्मोनल चेंजेसला सुरुवात होतात, वाताचं प्रोडक्शन होतं, संधिवाताला सुरुवात होते आणि गुडघ्यांमध्ये एक जे कॅव्हिटीमध्ये बोनला वरून एक कोटिंग असतं ज्याला आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणतात, ते घर्षण संधिवातामध्ये त्याचं लेअरला 5 ग्रेड असतात ओपन होताना. दोघांच्या मध्ये गादीसारखा भाग असतो, तो सस्पेन्शन सारखं काम करत असतो. दोघांमधलं अंतर कमी व्हायला लागतं अर्थरायटिस स्टेजला आणि आर्टिक्युलर कार्टिलेज ओपन झाले की पेन इतकं प्रचंड होतं, कमी झालेलं अंतर आपल्याला वाढवता येत नाही. मग जर तुम्हाला अर्थरायटिस चालू झालेला असेल, ओस्टी अर्थरायटिस, तर त्याला आधी एक्सरेज करून बघा. एक्सरे मध्ये जर चेंजेस असेल तर एमआरआय रिपोर्ट आपल्याला करावे लागतील. जर अर्थरायटिस चालू झालेला असेल तर शक्यतो पाय फोल्ड करणं टाळणं सगळ्यात महत्वाचा रोल आहे. कारण जर अर्थरायटिस होत आहे, कमी तुमचं अंतर ऑलरेडी जॉईंटच्या स्पेसमधली कॅव्हिटी कमी झालेली आहे आणि तुम्हाला घर्षणाला सुरुवात झाली किंवा संधिवाताला सुरुवात झाली आहे, तर सगळ्यात महत्वाचं आधी पंचकर्म केलंच पाहिजे. कारण ते ऍज अ पंचकर्म हे कसं ऍक्ट कशी होते बघा, जॉईंटची कॅव्हिटी मोबिलाईज करण्यासाठी पूर्वी दरवाजाच्या बिजागिरीला तेल नाही घातलं की दरवाजाचा आवाज येतो, तेल घातलं की आवाज बंद होतो. जॉईंट कॅव्हिटीमध्ये मोबिलायझेशन करण्यासाठी अगदी पूर्वीच्या काळामध्ये लोक खोबरेल तेल पित होते. आता असं झालं की स्ट्रेसफुल लाईफ झालंय, ब्लड प्रेशर आणि कार्डियक प्रॉब्लेम इतके वाढतात की आपण तेल पिऊ शकत नाही. मग वातन पंचकर्माचा रोल कसा असतो की वाताचं प्रोडक्शन पोटामध्ये होतं कारण पचनाच्या प्रक्रिया ज्या बिघडतात त्यामुळे वात कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पंचकर्माच्या बसतीच्या प्रक्रिया केल्या, वात रिलीज झाला. जॉईंट स्टिफनेस पंचकर्माचे जे स्नेहनस्वेदनाचे ट्रीटमेंट असतात त्यात क्लिअर होतो. ज्या तेलाच्या बसती दिल्या जातात त्या लोअर स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईनमधून ऍब्सॉर्ब होतात आणि त्या जडीबुटी वातनाशक ज्या काही आपण त्या काळ्यामध्ये वापरतो त्या ॲज अ जॉईंटला मोबिलायझेशनसाठी मदत करतात. आणि मग जॉईंटला स्टेबल करण्यासाठी काही वनस्पतींचे काही काढे बनवतात, 48 तास भिजवतात, 4 तास उकळवतात, त्यामध्ये 1 लिटर गाईचं दूध टाकलं जातं,
त्याला उकळून उकळून त्याचा एक्स्ट्रॅक्ट बनवतात. वनस्पतींपासून बनवलेली तुपं टाकली जातात आणि त्याचा जो 50 ml एक्स्ट्रॅक्ट बनतो त्याच्या बस्ती दिल्या जातात, त्या इंटेस्टाईनमध्ये ऍब्सॉर्ब होतात, त्यामुळे जॉईंट फॉर्म होतो. बरं, आता हे सगळं पंचकर्म करण्यासाठी पण मी म्हटलं 16 प्रकारच्या बस्ती, एक बस्ती 10 दिवस, एका बस्तीत 1000 प्रकारची तेलं, म्हणजे तो इतका फास्ट पार्ट आहे की एका पंचकर्म ट्रीटमेंट सेंटरमध्ये एक केलं तर दुसरीकडे तेच होईल असं नाही. पंचकर्माच्या प्रक्रिया प्रत्येक डॉक्टरनुसार बदलतात, कंटेंटनुसार. त्यामुळे आधी एक्सरे त्यांनी नक्की करून बघावा. जर अर्थरायटिस कंडिशन असेल तर पाय फोल्ड करणं शक्य तो टाळावा. त्याशिवाय दुसरं जे काही योगाचं आसन करता येत असेल त्याचा नक्की उपयोग. नक्कीच, म्हणजे खरं तर तुम्हाला जर त्रास होत असेल तर ती आसनं तुम्ही करणं टाळलं पाहिजेत आणि जी आसनं करता ते कंटिन्यू करा. आणि नेमका तुम्हाला जे जे काही करायचं असेल गुडघ्यांसाठी त्याच्यासाठी पंचकर्म हा उत्तम उपचार आहे, नक्कीच करून पहा. डॉक्टरांकडून अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानुगडे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असले तुम्ही नक्कीच विचारा. पण डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही सांगितलं साधारणतः आपल्याला सांधेदुखीसाठी पंचकर्माचा खूप उपयोग होतो, तसंच आपल्या त्वचेचा पोत वगैरे सुधारतो. पण हल्ली ना मुळातच एक समस्या महत्वाची आहे, ती म्हणजे केस गळणं. या केसांच्या ज्या समस्यांना ते वाढीस लागलेलं आहे, तर केसांच्या समस्यांसाठी आपल्याला पंचकर्म करणं आवश्यक असतं का? पंचकर्माच्या खूप चांगल्या प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये केसांसाठी स्पेसिफिकली शिरोधारा, शिरोबस्ती आणि अभ्यंग अशा ट्रीटमेंट करतात. केस आजकाल आपण असं बघतो की अगदी 5-7 वर्षाच्या बाळांपासून ते 40 वर्षापर्यंत केस पांढरे होणं हा प्रकार चालू झालाच आहे. पण केस गळतात आणि अगदी 25-27-28 वर्षाच्या लग्नाच्या एज ग्रुपच्या मुलींच्या मध्ये सुद्धा थायरॉइडचं प्रमाण इतकं वाढत चाललंय आणि त्यामुळे केस गळतात आणि डायरेक्ट टक्कल पडलेलेच बघायला मिळतात. इव्हन लग्नाच्या एज ग्रुपमध्ये 20-25-30 ला मुलं इतके बाळड होतात की चांगला प्रोफेशन आहे, इंजिनियर्स आहेत आणि फक्त केसांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर फक्त एक मोठा प्रॉब्लेम असा असतो की मेलमध्ये जे नवीन रिग्रोथचा रेशो हा फार वीक असतो. नवीन केस फॉलिकल ऍक्टिव्हेशन किंवा नवीन केस उगवणं हा खूप त्रासदायक गोष्ट आहे. त्यामुळे मग आहेत केस तोपर्यंत ट्रीटमेंट घेऊन त्याला थोडं वाचवण्यासाठी प्रयत्न करणं इम्पॉर्टंट. पण स्त्रियांच्या मध्ये नक्कीच अगदी पाळी चालू असेपर्यंत हार्मोन्स जे असतात ते आपल्याला चांगली हेल्प करतात. पंचकर्माच्या थोड्या प्रक्रिया केल्या, ओरल मेडिकेशन्स दिली तर त्यामुळे डँड्रफ क्लिअर होतो, फॉलिकल ऍक्टिव्हेट होतात, केसांची मुळं घट्ट होतात, नवीन केस रिग्रोथ व्हायला मदत पण होते. पण त्याच्यामध्ये पण ओरल मेडिकेशनचा जो पार्ट आहे तो कंटिन्युअस फॉलोअप बरेच दिवसपर्यंत, त्यामध्ये अगदी ऋषीमुनींच्या काळापासून आपण जे म्हणतो की ब्राह्मी, जटामासी, शंखपुष्पी, रिठा, आवळा, माका अशा मल्टिपल टाईप्सचे मेडिसिन्स आहेत. वड्याच्या झाडाच्या पारंब्यांचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की केस गळण्यासाठी 3 फेज असतात, एनाजन फेज, केटाजन आणि टॅलोजन. फेज 3 ला गेलेले जे केस असतात ते आपण कितीही तुम्ही प्रयत्न केला तर बऱ्याचदा असं होतं यंग एजचे पेशंट जे आपल्याकडे येतात कंगवा करायलाच नको, कारण केस विंचरले की केस गळतात म्हणून केसच विंचरायचे नाहीत. पण तसं नसतं. फेज 3 म्हणजे टेलोजन फेज जेव्हा येते तेव्हा आपण त्याला कितीही प्रयत्न केला तरी ते गळून जातात. सेकंडरी फेज जी असते किटाजन फेज, त्याला थोडंसं रूट फॉर्म करण्यासाठी म्हणून ओरल मेडिकेशन जे आपण देतो त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि प्रोटीन खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे घरगुती थोडंसं दूध, दही, तूप, लोणी, अंडी, मासे या गोष्टी आहारामध्ये असल्या पाहिजेत, प्रोटीन साठी मदत होते. केराटिन सनफ्लॉवर ऑइलमध्ये मिळतं, त्याचा वापर करावा. आवळा ज्यूस हे तिन्ही वातपित्त कफ तिन्हीचं शमन करतं, त्यामुळे आवळा ज्यूसचा वापर केला तर त्यामध्ये विटॅमिन सी पण मिळून जातं आणि केसांना खूप हेल्दी असं ऍक्ट होतं. ते खजुरांचा वापर केला तर त्यामध्ये आयन चांगल्या पद्धतीने मिळतं. आणि पंचकर्माच्या प्रक्रियेमध्ये मग 3 आठवडे किंवा महिन्यातून एकदा एक पंचकर्माची ट्रीटमेंट असते की ज्यामध्ये स्टीमिंगचे प्रोसिजर असतात, काही वनस्पतींचे अर्क काढे बनवून त्यामध्ये तेल सिद्ध करून त्यामध्ये 18-22 जडीबुटींची मिश्रण वापरून आपण 18 म्हणजे साधारण टीनेजच्या मुलांच्या मध्ये अभ्यंगाची ट्रीटमेंट केली जाते. आणि शिरोधारा ही ट्रीटमेंट आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारच्या जडीबुटींच्या एक्स्ट्रॅक्टचा वापर करून जी तेल वापरतो त्याने थोडंसं केसांचं टेक्स्चर इम्प्रुव्हमेंटला चांगली हेल्प होते. फक्त परत त्याबरोबर डाएटचा पार्ट जो आहे तो कंटिन्यू फॉलो केला खूप चांगले रिझल्ट. आहाराचं देखील तितकंच महत्व आहे, नक्कीच जाणून घेऊया आपण. पण आपण एक फोन घेतोय, नसरीन आपल्याशी बोलतात साताऱ्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. हा, तुमचा प्रश्न विचारा मॅडम. हा, माझा प्रश्न असा आहे की म्हणजे आमची मावशी, माझी जी मावशी ना त्याचे पूर्ण काय, तर माझी मावशी एक आहे. हा, तर त्याचं पूर्ण असं म्हणजे केस गेलेली डोक्यावरती बऱ्यापैकी.
तर त्याच्यामुळे मला पण तसं खूपच किस्स करायला लागली, तर मला तर विचारते की माझं पण तसं होईल का. हो हो. आणि परत एक की विहेच्या कुठल्या कुठल्या प्रक्रिया आहेत तुमचा आवाज आमच्यापर्यंत परत चांगला येत नाहीये, तरी सुद्धा जेवढं काही कळलं आहे त्या ह्याच्यावरती आपण त्यांचं उत्तर देऊया, कारण त्यांचे केस गळतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यावरती पंचकर्म कोणकोणती हे देखील नुकतंच उत्तर आपलं संपलं आहे, तरी सुद्धा त्यांनी फोन केलाय म्हणून आपण त्यांना काय सांगाल. विरेचना संदर्भात त्या काहीतरी विचारत होत्या. विरेचनाची प्रक्रिया कशी केली जाते बघ, विरेचनामध्ये औषधी तुपांचा वापर केला जातो. पित्ताचा त्रास ज्यांना पित्त हे पण एक कारण आहे की ज्यामुळे केस जास्त गळतात. हायपर ऍसिडिटी अल्सर स्फोटामध्ये होणं किंवा जे गॅस्ट्रिक प्रॉब्लेम ज्यांना होतात अशा लोकांना पित्तासाठी विरेचन म्हणून प्रक्रिया केली जाते. एक 10 दिवसाची क्लिनिकल ट्रीटमेंट असते आणि ज्यामध्ये तुपांचा वापर केला जातो, ज्यामुळे शरीरामध्ये असणारे पित्त सगळं कोष्ठातलं एकवटून कोष्ठामध्ये येतं आणि मग टॅबलेट देऊन मोशनसून पोट सगळं क्लीन होऊन जातं, पित्त सगळं निघून जातं आणि मग औषधी मेडिसिनल फॉलोअप 3-4 महिन्यापर्यंत केला तर हे पित्त पूर्णतः कंट्रोलमध्ये येतं. वर्षानुवर्ष ऍसिडिटीचे त्रास असणाऱ्या पेशंटना पित्ताचं खूप चांगल्या पद्धतीने जी पंचकर्माची विरेचनाची प्रक्रिया केली जाते त्याचा फायदा होतो. नक्कीच आपण अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत पंचकर्माबद्दल, अर्थात आयुर्वेदिक पंचकर्माचं नेमकं महत्व किती आहे आज आपल्याला समजावून सांगत आहेत डॉक्टर अर्चना जानुगडे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा. पण डॉक्टर आता तुम्ही केसांबद्दल पण सांगितलं, त्याच्यासाठी देखील आपण ह्या सगळ्या कर्म जे आहेत ते करू शकतो. पण मुळातच अँकोलॉजिंग स्पॉन्डिलेसिस वगैरे हे जे सगळे सांधेदुखीचे प्रकार आहेत ह्यांच्यासाठी आपल्याला कितपत बरं म्हणजे रिझल्ट मिळतात पंचकर्माचे. अँकायलोजिंग स्पॉन्डिलोसिस हा एक प्रकारच आहे की आजकाल साधारण 17-18 वर्षापासून ते वयाच्या 65-70 पर्यंत कोणत्याही रुग्णांच्या मध्ये बघायला मिळतं आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते ती सर्व्हायकल म्हणजे मानेच्या मणक्यापासून ते माकडहेडाचा जो भाग आहे तो जास्त स्टिफ होतो. मस्क्युलर स्टिफनेस जितका जास्त वाढायला लागतो तेव्हा मणक्याचा जो शेप असतो स्पाईन शेप कर्वेचर त्याच्या आजूबाजूचे मसल जखडले जातात आणि त्याच्यामुळे लॉर्डोसिस चेंजेस म्हणजे स्पाईनच्या मणक्यामधले दोन अंतर गादी कमी होऊन पूर्ण बोन एकमेकावरती टच होतं आणि मग पूर्ण जसं काठी असते त्याप्रमाणे स्पाईनची कंडिशन होते. पण जेव्हा मसल स्टिफ असतात त्या काळामध्ये इतकं पेन प्रचंड होत असतं आणि एकदा HLA-B27 पॉझिटिव्ह आली किंवा अँकॅलोजिंगचा त्रास चालू झालाय तर लाईफ लॉंग मरेपर्यंत औषधं पेशंटना खावी लागतात आणि मग ते पेनकिलर खाऊन खाऊन किडनीवरती त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. तर त्यामुळे अशा काळामध्ये वाताचं प्रोडक्शन, शेवटी अँकॅलोजिंग स्पॉन्डिलोसिस म्हणजे सर्वांगवात आणि वाताचं प्रोडक्शनसाठी आपण पंचकर्मा ही खूप चांगली मदत करतात. त्यामुळे पंचकर्माची जर हेल्प घेतली तर नक्की 2-4-5 वर्ष आनंदाची